हे वाया घालवण्यासाठी नव्हे तर विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे. असे जगा जसे तुम्हाला कायम जीवित राहायचे आहे असे सांगणारे महात्मा गांधी. तुम्ही महात्मा गांधींना कशा प्रकारे अनुभवलंय आणि मीही कशा प्रकारे अनुभवलंय यात फरक असू शकतो, कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो. हे सांगण्यासाठी मी पूर्वी लांबट इयत्ता 6वीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे मी अनुभवलेले महात्मा गांधी. मित्रांनो, मी महात्मा गांधींना अनुभवले आणि तुम्ही सुद्धा असे मला वाटते. त्यांच्याबद्दलचे अनेक असे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. त्यांच्या राहण्यावरून, त्यांच्या खाण्यावरून आणि त्यांच्या सवयीवरून अजूनही काही गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. मित्रांनो, खरंच तुम्हाला असं वाटते की गांधीजी काय म्हणतात? ते म्हणतात ना, जे पेरले ते उगवले आणि आपणही तेच करत आहोत. गांधीजींबद्दलचे गैरसमज आपल्या मुलांमध्ये समाजामध्ये पसरत आहे, म्हणून लहानसा मुलगाही बनून जातो मजबुरी का ना महात्मा गांधी. या गैरसमजांमुळे गांधीजींवर जीवघेणे हल्ले करण्यात आले. त्या हल्ल्यांमुळे गांधीजींचे गैरसमज आणखीन समाजामध्ये पसरले की म्हणतात गांधीची बकरी काजू बदाम खाते. कुणीतरी सांगितलंय आणि आपण ऐकलंय. तत्वज्ञान सांगणारा माणूस कुणीतरी फेकलाय आणि आपण झेललाय. गुन्हेगार यानंतर एक महत्वाची गोष्ट आपल्या ते यावेळी आपल्याला समजून घ्यायला हवी, ती म्हणजे ही की नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही सुद्धा गांधीजींचे मत पटले आणि त्यांनी जेव्हा 14 तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा त्या मंडपात मात्र एकच फोटो होता आणि तो म्हणजे गांधीजींचा. अरे, महात्मा गांधींनी आपल्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा दिला. त्यांनी स्वतःचा जीव सुद्धा दिला तर मग आपलं काय जातं त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करायला? जाता जाता इतकेच सांगून जाते बापू.